तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत रायरेश्वरला. नेसेसरी मेडिसिन घेतल्या आहेत संगे, आम्ही जाण्यासाठी रेडी झालो आहोत, पण काही जण ॲड झाल्यामुळे गाड्याचं नियोजन लावणं चालू आहे. आम्ही नेकलेस पॉईंटला चहा घेण्यासाठी थांबलो आहोत आणि चहा झाल्यानंतर मावशी म्हणाले आमच्या इथे भेळ पण खूप भारी भेटते. मग काय, भेळवर पण ताव मारला आणि मावशी खोटं बोलत नव्हत्या, भेळ खरंच खूप अप्रतिम होती. नेकलेस पॉईंटचा व्ह्यू आहे, नदी गाळ्याच्या भोवती नेकलेस सारखा आकार तयार करते म्हणून नेकलेस पॉईंट म्हणतात. नेकलेस पॉईंटवर थोड्या वेळ भटकंती करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो होतं. रायरेश्वरला जाताना हा झुलता पूल लागतो, त्या पुलावर थोड्या वेळ उड्या मारल्या. आजूबाजूचं दृश्य खूपच अप्रतिम होतं. या पुलाच्या खालून एक नदी वाहते आणि पावसाळ्यामुळे नदी फुल स्पीडमध्ये वाहत होती. या पुलाच्या पलीकडे महादेवाचं एक प्राचीन असं मंदिर आहे. ह्या मंदिराकडे जाण्यासाठीच्या पायऱ्या आहेत आणि आसपास खूप घनदाट असं जंगल आहे. हे मंदिरातलं कुंड आहे आणि खूप दिवसांनी कासवं पाहण्याचा योग आला. तर ह्या कुंडात 3-4 कासवं आहेत आणि मासे पण आहेत खूप, आणि हे कुंड वर्षभर चालू असतं. तर हा मंदिराच्या आसपासचा एरिया आहे, खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि खूप जुनं महादेवाचं मंदिर.